ह्याला भेगायचं त्याला बिघायचं कोणा जबापाला भ्यायचं नाही ह्याला बिघायचं त्याला भेगायचं कोणा जबापाला भ्यायचं नाही कोणी बेह्या होऊ द्या किती बेहू हो द्या आपलं अरूबा जगात हाय कोणी बेहू द्या किती बेह्या होऊ द्या आपलं अरू बाब जगात हाय बघून बकी द्यायची बुक्की घ्यायचं खपा घप ए बघून पकी द्यायची बुक्की घ्यायचं खपाघ टपाट 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 बोला जय भीम ह्या आपल्या येत असलेल्या सोनी मराठीच्या कार्यक्रमामध्ये मी तुमचा आवडता गायक ॲक्टर हो उत्कर्ष शिंदे एका वेगळ्या रूपात येतो आहे मित्रांनो नक्की हा कार्यक्रम आपल्याला बघायचा आहे बाबासाहेबांची जयंती आपण साजरी करणार आहोत वेगळ्या ढंगात वेगळ्या रंगात एका जोशपूर्ण वातावरणात हा सोहळा पार पडतो आहे मिस करायचं नाही हे महाराष्ट्र बघायचं आहे इतक्या दिवसानंतर आपण पुन्हा जोमाने कामाला लागलो आहे फक्त तुमच्या प्रसिक मायबाप जनतेकरता तर मित्रांनो आमच्या ह्या प्रयत्नाला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे हा कार्यक्रम सगळ्यांनी बघायचा आहे आणि सुपर डुपर हिट करायचा आहे सोनी मराठीवरती बोला जेभीम आपण घेऊन येत आहोत बिग बॉसने खूप काही दिलं आहे गेलो तेव्हा सिंगर होतो आलो तर ॲक्टर झालो म्हणजे मलाच मी एक वेगळा उत्कर्ष मिळालो आहे मला सापडला उत्कर्ष एक नवीन वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज येत आहेत म्हणजे आज ह्या बोला जेभीम कार्यक्रमामध्ये मी पहिल्यांदा माझ्याच गाण्यावरती मी डान्स करतो आहे म्हणजे आजपर्यंत मी माझीच गाणी परफॉर्म केली होती पण आज मला तो चान्स मिळतो आहे की मी आज ॲज अ परफॉर्मर ॲज अ डान्सर म्हणून तुमच्या सगळ्यांसमोर येतो आहे आणि बिग बॉसच्या घरातनं बाहेर आल्यानंतर बऱ्याचशा ऑपॉर्च्युनिटीज आलेल्या आहेत लवकरच तुमच्या सर्वांसाठी ॲक्टर म्हणून फिल्म करतो आहे आणि अँकर म्हणून एक कार्यक्रम तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन येणार आहे तर असंच प्रेम करत राहा तसं तुम्ही बिग बॉसमध्ये दिलं होतं याच्यापुढेही खूप मोठी संधी आहे की माझ्या वडिलांबरोबर आनंद शिंदे यांच्याबरोबर मी परफॉर्म करतो आहे पण त्याचबरोबर एक प्रेशर आहे की त्यांच्याबरोबर मला गायचं आहे त्यांच्यासमोर परफॉर्म करायचं आहे आणि वेगळं पण हेच आहे की खूप लाजर दॅन लाईफ हा शो होतो आहे इतका ग्रँड लेवलवरती इतका मोठा कार्यक्रम सोनी मराठी घेऊन येते सगळ्यांसाठी ही परवणी असणार आहे तुम्ही सगळ्यांनी ही अपॉर्च्युनिटी सोडायची नाही आहे मिस करायची नाही आहे आणि याचं टेक्निकल टीम याचं कोरिओग्राफी याचं गाण्याची जी गाण्याची जी ठेवण आहे गाण्याचे जे सिलेक्शन आहे ते खूप वेगळं आहे जी गाणी आम्ही कधी परफॉर्म केली नव्हती तीही गाणी ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे तर सगळ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा आहे शिंदेशाहीचा आपला चित्रपट लवकर तुमच्या सर्वांसाठी ह्या वर्षी आपण घेऊन येणार आहोत ज्याच्यामध्ये माझं संगीत आहे आणि आदर्श आणि पप्पा यांनी गाणं गायलेलं आहे मी स्वतः त्यात ॲक्ट केलेलं आहे गणेश आचार्य यांनी त्याची कोरिओग्राफी केलेली आहे बरंच काही शिकायला मिळालं आहे मला तर हा चित्रपट ह्या वर्षी आपण नक्कीच घेऊन येऊ आणि येत असलेल्या बऱ्याचशा प्रोजेक्ट्सला तुम्हा सर्वांचा आशीर्वाद घेऊन मी पुढे जाणार आहे सगळ्याच गोष्टी डिजिटली तुम्हाला सगळ्यांना कळत राहणार आहेत डिजिटल माध्यमातून मुळात महाराष्ट्राने किंवा जगभरातल्या माझ्या सर्व चाहत्यांनी मला इतकं प्रेम दिलं मला आठवतं मी काहींची काहींच्या आठवणी काहींच्या भेटीबद्दल मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे माझ्या प्रेक्षकांना सांगणार आहे माझ्या नावचा टॅटू करण्यात आला तो एक वेगळा अनुभव माझ्यासाठी होता माझ्या घरामध्ये एक वॉल आहे फॅन वॉल म्हणून मी तिला नाव दिलेलं आहे त्याच्यावरती जितके पोट्रेट माझे आहे ते एकूण एक माझ्या फॅन्सने काढलेले आहेत तर मला वाटतं आत्ता बिग बॉसने आल्यानंतरपासून मला बावीस तेवीस माझे पोर्ट्रेट आलेले आहेत पेन्सिलने काढलेले आणि वेगवेगळे चित्र त्यांनी काढून पाठवलेले त्याचबरोबर नानाथ पा प्रकारचे गिफ्ट रोजच काही ना काहीतरी येत असतं बऱ्याच जणांचं कोणी कोणी एम पी एस सीची तयारी करते त्याच्या घरामध्ये एका मुलाने फोटो लावला की मला असं मल्टीटास्कर व्हायचं आहे तर मला माहिती नाही आहे की मी खरंच मला मी खरंच भारावून जातो की इतक्या सगळ्या मुलांसाठी कुठेतरी आपण एक आदर्श स्थान बनत चाललेलो आहोत आणि हेच मी सौभाग्य मानतो आणि जे काही कमवतं तुमच्या चरणी अर्पण करतोय प्रेक्षको तर डॉक्टरी करत असताना तुम्हाला सर्वांना सांगायला मला खूप आनंद होईल की आपलं दुसरं आणखीन एक वेंचर शिंदेशाही द ब्रँड ट्रीटमेंट क्लिंग आपण सुरू करतो आहे आणि जितक्या माझ्या गरजू प्रेक्षकांना माझ्या गरीब पेशंट्सना ज्यांना ज्यांच्यापर्यंत आम्हाला पोचता येईल तर ते तो माझा मानस आहे की आणखीन दोन तीन वेंचर्स मी करणार आहे आणि आपलं क्लिनिक सुरूच राहणार आहे आपली हॉस्पिटल सुरू राहणार राहणार आहेत पण त्याचबरोबर जी जबाबदारी जे प्रेम तुम्ही मला दिलेलं आहे तेही मी पे पिळणार आहे आणि त्याचबरोबर ॲक्टिंग डान्स होस्टिंग अँकरिंग सिंगिंग हे बरंच काही तुमच्या सर्वांसाठी मला वाटतं महिन्याला चार गाणे तरी मी घेऊन येईलच बिग बॉसच्या घरामध्ये जे गाणं मला सुचलं होतं तुम्हाला सर्वांना जे आवडलं होतं ते टपाटप तप गाणं लवकरच तुमच्या सर्वांसाठी घेऊन येतो आहे त्याचं प्री प्रोडक्शन सुरू आहे आणि लार्ज दॅन लाईफ ते गाणं असणार आहे म्हणजे पहिल्यांदाच मी त्याच्यामध्ये डान्स ॲक्ट आपल्या मराठीतील मातब्बर कोरिओग्राफर्स असतील मातब्बर डिरेक्टर असतील आणि इतकं मोठं ते गाणं करायचं माझं मानस लवकरच पूर्ण करतं तुमच्यासाठी काही ओळी आदर्श यांनी गायलेले आहेत तर मी लिहिलेलं आहे हे गाणं घेऊन तुमच्या सं समोर येतो